नमस्कार, मी अमृता देशमुख। आजपर्यंत तुम्ही माझं अभिनय कौशल्य बघितलंय, पण माझं पाक कौशल्य कसं आहे याची एक झलक मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि झलक काय, खरं तर अख्खा पिक्चरच तुमच्या समोर मी मांडणार आहे। याचं कारण एकच की मी माझ्या आजूबाजूला बघत होते की या लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक जणांच्या असे आतमधले असे शेफ बाहेर आले आणि त्यांनी कुठले कुठले पदार्थ ट्राय केले। केक तर म्हणजे अगदी स्टँडर्ड होताच, पण त्यातसुद्धा वेगवेगळे प्रकार, कॉफीतले वेगवेगळे प्रकार, आणि हे सगळं पाहून ना खरं तर मला धडकीच भरायची। कारण मला असं वाटायचं की बापरे, आपल्याला तर असं काहीच वाटत नाही यातून नवीन काहीतरी कुकिंग वगैरे करावं, म्हणजे काय आपलं काही चुकतं आहे की काय। पण मग मला जाणवलं की नाही, ठीक आहे, माझी पाककलेकडे तेवढी ओढ नाही आहे जेवढी इतरांची असेल। आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की माझ्या घरातसुद्धा मी मुलगी आहे म्हणून मला पाककला आणि या सगळ्यामध्ये मी खूप अगदी रस घेतलाच पाहिजे आणि मला आलंच पाहिजे असे काही नियम, अशा अटी त्यांनी कधीच घातल्या नाही। म्हणजे माझ्या मूडवर असेल तेव्हा, की मला समजा एखाद दिवशी वाटलं काहीतरी करून पाहावं असं, तेव्हा मला नेहमी मोकळं मैदान असतं की हो तू हे ट्राय कर, की माझं शिकायचं असेल तर नक्कीच शिक, पण तू हे केलंच पाहिजे असं कधी माझ्यावरती बंधनं कधीच घातली नव्हती। तर म्हणून मग असा माझा जो लहरी स्वभाव आहे, तर त्याच्यानुसारच मी पावसाळा म्हटलं की माझ्या मनात अशी एक लहर येते इतरांसारखीच की काहीतरी भजी पाहिजे, कॉफी पाहिजे। आणि मग आज आता सध्यासुद्धा मला तेच होतं आणि आज मला एक्झॅक्टली तेच करायची इच्छा झालेली आहे की असं छान भरून आलेलं आहे, आणि खास पुण्यातली संध्याकाळची असते तर ती इतकी छान असते। तर मला आज अशी खूप इच्छा झाली की आपण कुठली तरी भजी करायला पाहिजे, आणि कॉफी तर नेहमी असतेच, तर भज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात। आता खेकडा भजी तर ही सर्वश्रुत आहेत की सगळ्यांना भयंकर आवडतात, तर माझ्या आईने मला असं सांगितलं की आपण वेगळ्या प्रकारची भजीसुद्धा करू शकतो की जी पौष्टिकसुद्धा आहेत। म्हणजे मुगाची जी डाळ असते, तर त्याच्या हिरव्या सालांसकट ते मिक्सरमधून काढून त्याची भजी करणं हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे, आणि तोच मी आज ट्राय करणार आहे। तर एकंदरीत प्रोसिजर काय होती, आणि अर्थातच या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये माझ्या आईचं सुपरविजन यामध्ये असणारच आहे, कारण मला जाम भीती वाटते गरम तेलाजवळ जायला, किंवा एकंदरीत काही चुकलं काही झालं तर असं होतं की बाप रे कोण खाणार आहे। त्यामुळे माझ्या आईच्या सुपरविजनच्या अंडर मी आता ही नवीन एक डिश ट्राय करणार आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा ती ट्राय करून बघा। सो मुगाची डाळ जी असते, त्याच्या हिरव्या मुगाच्या डाळीच्या सालांसकट ती घ्यायची आणि ती मिक्सरमधून काढून त्याची भजी करायची। त्याच्यामध्ये अजून काय काय घालायचं हे सगळं तुम्हाला आता मी दाखवणारच आहे। सो हिरव्या साली सकट असलेल्या मुगाच्या डाळीचे हे भजी आहेत, आणि आता स्वयं मी प्रयत्न करणार आहे। अशा पद्धतीने माझ्या सहभागाने अतिशय पवित्र होऊन ही आता भजी तयार आहे मुगाची, आणि खरं तर मी पहिल्यांदाच एवढ्या उत्साहाने या सगळ्या याच्यामध्ये भाग घेतला असेल, आणि जर आजची भजी खूप उत्तम झाली असेल तर समजायला हरकत नाही की क्रेडिट हे तरी सुद्धा माझ्या आईलाच जातं, कारण मॅक्सिमम गोष्टी तिनेच केल्या आहेत। हो, पण तुम्हाला मदत केली आहेस, आणि दुसरं म्हणजे तू अगदी स्वतःहून आज गॅस जवळ किचन मध्ये येऊन बऱ्याच गोष्टी केल्या, आणि मला माहिती की तुला आता याच्यातनं मुगाची भजी पुढच्या वेळेला तू एकटीच्या याच्यावर नक्की करू शकशील। म्हणजे मला करायची पुढच्या वेळेस, यस, पुढच्या वेळेला तू कर एकटी, म्हणून मी करत नाही कधी, पण आता मला कधी खाऊ कधी नको असं झालेलं आहे, आणि आई माझी ही संपतात तोपर्यंत लगेच पुढची रेडी ठेव तू। येस येस, करते आता माझ्या आजची खाऊ बघ। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत,
काय पुण्य असत कि जे घर बसल्या मिळत. अगदी खरंय, माझं तरी सुख या घरच्या अशा या मस्त कॉफी भजी या सगळ्यातच दडलेलं आहे. आणि म्हणूनच मी नेहमी आईवरती या सगळ्या बाबतीत विसंबून असते, कारण मला भीती वाटते की माझ्या आईला इतकं सुंदर जे छान करता येतं ना ते मला कधी जमेल की नाही. पण आज तीच भीती मी दूर केली आहे आणि मी स्वतः आईला हातभार लावलेला आहे ही भजी करण्यात. तर आता खेकडा भजी तर तुम्ही नेहमीच ट्राय केलेली असणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की आता इथून पुढे जेव्हा तुम्ही आता छान पावसाळी वातावरण आहे, मला माहिती तुम्हाला इच्छा होणार आहे गरमागरम असं काहीतरी खायची, तर तेव्हा मुगाची डाळ जी हिरव्या साली सकट असते त्याची भजी करून बघा आणि तुम्हाला कळेल की ते काय सुख आहे ते. आता मी ट्राय करते, बघाच तुम्ही माझं एक्सप्रेशनवरनं कळेलच तुम्हाला. अप्रतिम झाले. आणि एक अजून एक ॲडिशन मी सांगेन की आम्ही ना याच्यावरती एक गराडू मसाला जो आहे तो स्प्रिंकल केलेला आहे, जो खास इंदोरचा असा असतो आणि त्यामुळे तर त्याची लज्जत अजूनच वाढलेली आहे. त्यामुळे हा गराडू मसाला सुद्धा तुम्ही ट्राय करा. आणि माझी रोजची साथीदार माझी कॉफी ही सुद्धा आहेच आहे, त्याच्याशिवाय मला हे सगळं अपूर्ण वाटलं असतं की पाऊस आहे, भजी आहेत आणि माझी कॉफी कुठं. सो माझी कॉफी सुद्धा आहे ही 100% मी केलेली आहे असं मला म्हणता येईल. वा, अतिशय सुंदर अशी भजी झालेली आहे, कॉफी पण आहे जोडीला. आता लॉकडाऊनमुळे सगळेजण आपण घरात होतो, कुठेच बाहेर जाता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. तर एक खरं सांगू का, हे लॉकडाऊन खरं तर मी अतिशय आनंदाने सर्व्हाइव्ह करू शकले याचं एकमेव कारण असेल की मी माझ्या घरी आहे आणि मला रोज छान छान खायला मिळतं. अगदी साधं जरी असेल, वरण भात असेल, आमटी भात असेल, तो सुद्धा रोज अगदी छान आपल्याला हवा तशा प्रमाणात हवा तसा मिळणं गरम गरम हे सुद्धा एक भाग्यच असतं. आणि त्यामुळे मी हे लॉकडाऊन जे ते एवढ्या आनंदाने अतिशय शांतपणे सर्वाईव्ह करू शकले असं म्हणता येईल. कारण इतर परिस्थिती बघता बाकीच्या लोकांना तर त्यांच्या घरी जाता येत नव्हतं, ते वेगळीकडे अडकले होते, त्या मनाने मी सुखीच म्हणायचे नाही का. सो मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला जे आनंद मिळत असतो ना, जो आनंद मिळत असतो तो आपण कुठेतरी छोट्या गोष्टी आहेत म्हणून कदाचित विसरून जातो. पण या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहेत हे या लॉकडाऊनच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कळलेलं आहे मला तरी. सो तुम्हालासुद्धा असंच काहीतरी रिअलायझेशन झालं असणार आहे आयम शुअर. तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी भजी संपत आली, मला अजून भजी हवी आहेत. बघूया पुढचा स्लॉट तयार झालाय का. आई ग आहेत का अजून? येस आले झाली. वा वा तयार आहे, आता तूही खा आणि येस आपण दोघे मिळून खाऊ. गराडू मसाला टाकला आहे. येस आधी स्प्रिंकल केलेला आहे, तुला आवडतो मला माहितीये. अमृताला चटपटीत सगळं आवडतं, तिला गोड पदार्थ फारसे नाही आवडत, ती जास्त चमचमीत आणि चटपटीत तिला असे पदार्थ आवडतात. पण घरगुती फारसे बाहेरचे बटाटे वडा वगैरे हे पदार्थ तिला आवडतच नाही, त्यामुळे ते आपोआप तिचं डायट होतं. मला वाटतं मला माझ्या नवऱ्याशी एरवी खूप चांगलं वागावं लागणार आहे, कारण आपण जे म्हणतो ना की हृदयापर्यंतचा रस्ता हा पोटातून जातो. आता मला तरी त्याबाबत शंका येते, त्यामुळे एरवी मला त्याच्याशी खूप छान प्रेमाने वागावं लागणार आहे, ज्याच्यामुळे मग तो समजा मला कुकिंग मध्ये माझं 19-20 झालं तरी सुद्धा तो माफ करेल मला. आणि आई तर असणारच आहे जोडीला. आणि सो हा खास व्हिडिओ जो होता हा खास अशाच लोकांसाठी होता की जे फुडी आहेत ज्यांना खायला खूप आवडतं पण ते करायची वेळ आली की भयंकर भीती वाटते, जमेल की नाही असं होतं. आज गेली ना तुझी भीती? हो आज थोड्या प्रमाणात गेलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी त्या सगळ्यांना डेडिकेट करते की क्वारंटाईन असो लॉकडाऊन असो ज्यांचा तो टिपिकल कुकिंग मोड जो होता तो काही ऑन झाला नव्हता, उलट इतर सगळे लोक शेफ एवढे जे समोर आले त्यांना बघून असं वाटलं की चला आता तर आपल्याला शिकायची तशी काहीच गरज नाही कारण इतर लोक एवढं शिकली. सो हा व्हिडिओ मी त्या सगळ्यांना डेडिकेट करते. स्वतः केल्याबद्दल आज